नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, तसं तर सगळ्यात जवळपास प्रथा ह्या महिलांनी पाळाव्यात असं मानलं जातं किंवा गृहीत धरलं जातं. मग ते कुठल्याही देशातल्या असू दे, कुठल्याही जाती धर्म पंथातल्या महिला असू दे, पण जुन्या परंपरा प्रथा रूढी ह्या पुढे नेणं, पुढच्या पिढीपर्यंत नेणं हे जणू काही स्त्रीचं कार्य आहे आणि ते तिने केलंच पाहिजे असं गृहीत धरलं जातं. पण काही काही प्रथा ह्या काळाच्या कसोटीवर बसत नाहीत किंवा त्या मागे पडतात किंवा त्या पाळल्या जाव्यात की ना जाव्यात याबद्दल चर्चा होते. अशाच एका प्रथेबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि ती प्रथा म्हणजे FGM अर्थात फिमेल जेनायटल म्युटिलेशन. कारण मंडळी, आज आहे महिला जननांग म्युटिलेशनसाठी शून्य सहनशीलता म्हणून आंतरराष्ट्रीय दिवस आणि त्या अनुषंगाने या विषयावर चर्चा होणं महत्वाचं वाटतं. कारण आपल्याकडे आपण सर्वसाधारण असं बघतो की महिला त्यांच्या कुठल्याही प्रश्नाबाबत मोकळेपणाने उघडपणाने येऊन समोर येऊन बोलत नाहीत, ते प्रश्न मांडत नाहीत आणि त्यामुळे ते अनुत्तरित राहतात. परंतु काही काही प्रथा अशा आहेत की ज्याला जागतिक स्तरावर जर बंदी असेल तर ती का आहे, त्याचा नेमका स्त्रियांना फायदा किती आहे, नुकसान किती आहे याच्यावर कुठेतरी चर्चा होणं महत्वाचं वाटतं. आणि म्हणूनच आजचा त्या अनुषंगाने आपला कार्यक्रम आहे. पण त्या अनुषंगाने कार्यक्रम करत असताना इतरही महिलांचे जे शारीरिक प्रश्न आहेत ज्याच्यावर त्या उघडपणे बोलत नाहीत त्याच्यावरही आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे बघा, आजचा आपला विषय आहे महिलांच्या शारीरिक समस्या आणि निदान. महिलांच्या शारीरिक समस्या म्हणत असताना कुठेतरी न बोलल्या जाणाऱ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या उघडपणे येऊन समोर येऊन बोलणं मांडणं हे महत्वाचं आहे, त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम आहे. मंडळी, यावर माहिती देण्यासाठी ज्या तज्ञांना आमंत्रित केलेलं आहे त्यांचा परिचय करून देते. त्या आहेत डॉक्टर राजश्री तायशेटे, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत मॅडम व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत, नायर रुग्णालयात लायप्रोस्कोपिक सर्जन म्हणून काम करत आहेत. तेव्हा विषय अतिशय महत्वाचा आहे, नेमकं हे FGM काय आहे, याचं काय परिणाम होतात, याच्या अनुषंगाने पुढे भविष्यामध्ये याचं स्वरूप कसं असू शकतं, आपल्या देशातील स्थिती काय आहे, परदेशातील स्थिती काय आहे, असे असंख्य प्रश्न त्या अनुषंगाने येतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमात ते जाणून घेणार आहोत. पण तुमच्याही मनात जर प्रश्न असतील तर या फोन नंबरच्या माध्यमातून आपण आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे फोन नंबर असे आहेत 2490805020, 2498805050 हे आमचे नंबर आहेत आणि 022 हा STD कोड आहे. मोबाईल धारकांनी देखील या कोडचा वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. मॅम, सखीच्या मंचावर मनापासून स्वागत करते. नमस्कार. खूप महत्वाचा विषय आहे, म्हणजे आपल्याकडे आत्ता कुठेतरी जनजागृती होऊ लागली आहे किंवा महिलांमध्ये ते धाडस यायला लागलेलं आहे की हा हा प्रश्न आहे आणि ह्याच्यामुळे मला हा हा प्रॉब्लेम होतोय, तर मी माझ्या आईला, माझ्या घरच्यांना, माझ्या मोठ्यांना किंवा योग्य तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेऊन त्याच्याबाबत उघडपणे बोलू. हे करत असताना जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण FGM सारखा असा दिवस पाळतोय तेव्हा म्हणजे माझ्यासाठी खरोखरच ही नवीन सगळी माहिती होती की अशा पद्धतीचा एखादा आंतरराष्ट्रीय दिवस आहे, अशा पद्धतीची एखादी प्रथा आहे. नेमकं मुळात सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा मॅम की FGM म्हणजे काय. FGM ही एक कुप्रथा आहे. यामध्ये कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय स्त्रियांची जी जननेंद्रिय आहेत, जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत, ते कापले जातात किंवा त्याला इजा पोहोचवली जाते. बरं, यात भरपूर टाईप्स आहेत. ही खूप प्रचलित प्रथा आहे मिडल ईस्ट आणि आफ्रिकन कंट्रीजमध्ये. इंडियात पण थोड्याफार प्रमाणात ही पाळली जाते. बरं, यामध्ये टाईप्स पण आहेत. साधारण इन्फंटसी म्हणजे 1 वर्षा ते 15 वर्षापर्यंत कधीही लहान मुलींवरती ही केली जाते. यामध्ये क्लायटोरिस, मेजरली क्लायटोरिस जो स्त्रियांचा प्लेजर ऑर्गन आहे तो कापला जातो. त्याचे प्रकार आहेत. WHO ने हे 4 प्रकारात डिवाइड केलेलं आहे. ज्याच्यात पहिला प्रकार आहे त्याच्यात क्लायटोरेक्टॉमी, म्हणजे त्याच्यात क्लायटोरिस हा ऑर्गन आहे तो पार्शली थोडाफार प्रमाणात किंवा पूर्णपणे कापला जातो. आणि सेकंड आहे त्याच्यात एक्सिजन म्हणतो, ज्याच्यात लेबिया मेजोरा किंवा मायनोरा याचा पार्ट आहे तो पूर्णपणे कापला जातो. तिसरा प्रकार आहे त्याला इन्फिब्युलेशन म्हणतात, ज्याच्यात वजॅनल ऑरिफाईस नॅरो केलं जातं, म्हणजेच योनी मार्ग आहे तो कापून अशा प्रकारे शिवला जातो की ते अरुंद होईल. बरं,
चौथ्या प्रकारात कुठल्याही प्रकारची इजा, मग ते पिअर्सिंग असो किंवा प्रिकिंग असो, ही जेव्हा योनी मार्गात केली जाते तर ते चौथ्या प्रकारात मोडतं. यातले पहिले दोन प्रकार जास्त प्रचलित आहेत, पण सोमालिया सारख्या देशात तिसरा प्रकार इन्फिबुलेशन जास्त कॉमन आहे. बरं बरं. आता मॅम, आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्याला विरोध होतोय, म्हणजे अर्थातच याच्या बळी गेलेल्या स्त्रियांची संख्या फार मोठी असू शकते कदाचित. साधारण काही सांगता येईल का त्याबाबत, किती स्त्रिया किती मुलींना ह्याचं बळी पडल्या त्या सगळ्याच्या? जेव्हा WHO ने डेटा काढला 2005 मध्ये, त्यावेळेला 200 मिलियन विमेन मुलींना ही गोष्ट ऑलरेडी त्यांनी सहन केलेली आहे आणि त्या अजूनही जगत आहेत. ही गोष्ट घेऊन मेजरली इजिप्त सारख्या देशात हे मेजरली सगळ्यात जास्त प्रमाण इजिप्त मध्ये आहे, जिथे 92% मॅरिड विमेन मध्ये हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आफ्रिकेमधली फ्रेंच गुयाना, सुदान, इथिओपिया या देशांमध्ये हे आहे. एशियामध्ये पण इंडोनेशिया सारख्या देशात याचं प्रमाण आहे. अच्छा. पण मग आता मला मुळात आता प्रश्न असा पडतो की ही प्रथा आहे का आहे, म्हणजे त्याच्या पाठीमागचं कारण काय, कशामुळे ही प्रथा आहे, याचं जरा सुरुवातीला उत्तर मिळालं तर कदाचित पुढचे प्रश्नही मला विचारणं सोपं होईल. कारण मला मुळातच प्रश्न पडलाय की अशा पद्धतीच्या प्रथेचं मूळ काय आहे, त्याच्या पाठीमागे काय फायदा काय तोटा, कशामुळे सुरुवात केली याची? त्याचं मूळ आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही, पण जेव्हा त्यांनी इजिप्तमध्ये ज्या ममीज आहेत त्या ममीज सापडल्या, तर त्याच्यामध्ये पण FGM केलेलं आढळून आलं. म्हणजे त्या वेळेपासून ही फार प्राचीन काळापासून हे चालू आहे आणि त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. बऱ्याचदा हा एक काय म्हणतात की स्त्रियांची जी सेक्शुअलिटी आहे ती कंट्रोल करण्यासाठी हे केलं जातं. जो क्लायटोरियस आहे, जो विमेनचा सेक्शुअल प्लेजर ऑर्गन आहे, तो समजा कापला तर स्त्रीसाठी शारीरिक संबंध सुखकारक राहणार नाहीत. त्यामुळे ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नाही करणार किंवा तिला आपण कंट्रोल करू शकतो, या मानसिकतेमुळे ही प्रथा रूढ होत गेली पुढे. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीचं कुठेतरी हे द्योतक आहे आपल्याला या प्रथेमध्ये दिसून येतं, असं म्हणायला हरकत नाहीये. अर्थात आपल्याला त्याचं जरी मूळ माहिती नसलं की नेमकं कधी सुरू झाली, परंतु ही प्रथा काळाच्या कसोटीवर कुठेतरी बसत नाही आणि ती बंद झाली पाहिजे असं समाजातनं सतत येते आणि त्याचे परिणाम म्हणून आज आंतरराष्ट्रीय दिवस आहे असं म्हणावं लागेल. परंतु याचं आता आपण शारीरिक दुष्परिणाम जर म्हटलं तर नेमके दुष्परिणाम काय काय त्या स्त्रीला ती भोगेल किंवा भोगू शकते? हे एकतर ही बळजबरीने केली जाते. लहान मुली जेव्हा त्या 5 किंवा 6 वर्षाच्या असतात तेव्हा त्यांना पकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध, त्यांना बऱ्याचदा माहीत पण नसतं की त्यांच्या बरोबर काय होतंय, त्यांना पकडून हे केलं जातं. त्यामुळे त्याचे भरपूर सारे इफेक्ट असतात. त्याच्यानंतर त्यांच्या किशोरावस्थेत पण ते इफेक्ट राहतात, नंतर त्यांच्या प्रसूतीच्या वेळेला हे इफेक्ट राहतात, शारीरिक संबंधाच्या वेळेला त्याचे दुष्परिणाम दिसतात. जेव्हा आपण शारीरिक इफेक्ट म्हणतो तेव्हा जे झाल्यानंतर लगेच रक्तस्राव होणे, इन्फेक्शन होणे, त्याच्यामुळे टेटॅनस होणे किंवा HIV सारखे रोग पण असू शकतात. स्वच्छता न पाळल्यामुळे त्यांना त्याच्यात सेप्सिस होऊन त्याच्यात त्यांना शॉक पण होऊ शकतो, त्यांचा तिथे जीव पण जाऊ शकतो. हे होतं. लॉंग टर्म इफेक्टमध्ये त्यांच्या शरीरातल्या या इजेमुळे त्यांना शारीरिक संबंधांच्या वेळेला खूप दुखणे किंवा ते त्याच्याबद्दल काहीही व्यक्त नाही होत आहे त्यांना ह्या गोष्टींच्या बाबतीत, पण कुठेतरी एक त्रास होतो हे मात्र आहे. म्हणजे याचे दुष्परिणाम आहेत, हे जर हायजीन पाळलं गेलं नाही तर कदाचित ते जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, असा हा प्रकार आहे असं म्हणता येऊ शकतं, नाही का? आणि त्याचबरोबर या स्त्रियांना युरिनरी ट्रॅक्ट प्रॉब्लेम्स पण होतात. त्यांना लघवी पास करताना त्रास होतो बऱ्याचदा. त्यांना लघवी एकदम थेंब जाते आणि हे त्यांचं आयुष्यभर कॉन्सिक्वेन्सेस राहतात. अरे. आता हा सगळा प्रकार बघितल्यानंतर डिलेव्हरी हा तिच्या आयुष्यातला एवढा मोठा टप्पा असतो. तुम्ही जेव्हा सांगितलं की लैंगिक संबंध प्रस्थापित करतानाही तिला त्रास होतो, तर डिलेव्हरी हा तिच्या आयुष्यातला एक एवढा मोठा महत्वाच्या टप्प्यावर
तिला काही याच्यामुळे त्रास अर्थातच होत असणारे काही होतो का, त्याच्याबद्दल काही थोडं स्पष्ट सांगता येईल का? डिलिव्हरीच्या वेळेला जो टाइप 3 आहे त्याच्या ज्यामध्ये वजनल ऑरिफाईस नॅरो केलं जातं, त्या वेळेला डिलिव्हरी होणं किंवा प्रोलॉंग होणं, बाळ अडकणं हे सगळे समस्या होतात. अशा वेळेला बऱ्याचदा ते कापून ओपन करायला लागतं आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी संभव होते. आता तुम्ही सांगताय मॅम, तर वयोगट फारच लहान आहे म्हणजे 7-8 वर्षाच्या मुली म्हणजे त्यांना काहीच कळत नाही, अशा वेळी जेव्हा अशा पद्धतीचा प्रकार तिच्या त्या मुलीसोबत होतोय तर तिच्या मनावर, म्हणजे तुम्ही शरीराचा आपण बोलतोय पण तिच्या मनाचा तर विचार केल्यानंतर तर तिच्या मनावर ह्याचे फारच खोल दुष्परिणाम होत असतील असं मला अंदाज आहे, आपण त्याच्याबद्दल काय सांगाल? हा एक आघात आहे, कारण का हे त्यांना बळजबरी केलं जातं, त्याचा त्यांना खूप मोठा त्रास, शॉक होतो. बऱ्याच मुले डिप्रेशन मध्ये जातात, त्यांना या गोष्टीचे फ्लॅशबॅक्स येतात, शारीरिक संबंधाबद्दल एक निगेटिव्ह इमेज तयार होते, त्यामुळे त्या मुली पुढे पण पुढच्या आयुष्यात पण एक चांगल्या नॉर्मल प्रकारे जगण्यासाठी काचकूच करतात. बऱ्याच मुलींना इथे ब्लँक होतं, म्हणजे त्यांना त्याचं पूर्णच मेमरी निघून जाते, असे पण प्रकार आहेत. त्या बरोबर आहे, पण मग आता ह्या मनावर जे खोल लहानपणी दुष्परिणाम झालेले आहेत त्याचे पुढे वैवाहिक जीवनामध्ये ते त्याचं पडसाद उमटत असतील ना मॅम, कारण कुठेतरी त्या लहान वयामध्ये ज्या जाणीवा तिच्यामध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे ते मारल्या जात आहेत तिथे, त्या जाणीवा याचे परिणाम पुढे वैवाहिक जीवनामध्ये ती कसे फेस करेल त्याबद्दल काही स्पष्ट सांगता येईल? वैवाहिक जीवन पण भरपूर प्रॉब्लेमॅटिक होतं, कारण या स्त्रियांना स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही त्यांना, तसंच त्याबद्दल भरपूर जास्त जे शारीरिक संबंध आहेत त्याच्याबद्दल खूप निगेटिव्ह इमेज तयार होते, त्यामुळे या गोष्टींपासून त्या नेहमी दूर राहायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे, आणि तसेच त्या या आपल्या भावना व्यक्त करायला पण घाबरतात, कारण का ही गोष्ट त्यांना फार पूर्वी लादलेली आहे, त्यामुळे त्या या गोष्टी एक्सप्रेस पण करू शकत नाही. आता मॅम हे कुठे कसं करतात वगैरे याबद्दल तुमच्याकडनं माहिती घेते, पण आता आपण हे आंतरराष्ट्रीय पातळीवर बघतोय की काही काही देश, मला वाटतं आमच्याकडे प्रेक्षकांना, बऱ्यापैकी प्रेक्षकांना याची माहिती नसेल, परंतु काही काही देशांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही प्रथा पाळली जात होती म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्यावर बंदी आली गेली, परंतु भारतामध्ये, कारण आता सर्वसामान्यांना ही माहिती नाही म्हणजे ही प्रथा फारशी नसणार असा एक माझा अंदाज आहे, साधारण काही कल्पना देता येईल का भारतात पण अशा पद्धतीची प्रथा पाळली जाते का, किती प्रमाणात पाळली जाते वगैरे? भारतात पण काही कम्युनिटीजमध्ये ही प्रथा पाळली जाते आणि ती आजही चालू आहे हो, पण याबद्दल बॅन किंवा आपण पुढे येऊन बोलत नाही, बऱ्याचदा आपल्याला माहीत पण नाहीये, आपल्यामध्ये अवेअरनेसच नाहीये, त्यामुळे या या प्रथेला कुठेही बांध नाही. बरोबर आहे, म्हणजे शेवटी म्हणजे कायद्याने आपल्याकडे तसा बांध नसला तरी पण ही अगदी गुप्तपणे कुठेतरी प्रथा कुठल्या तरी कम्युनिटीमध्ये सुरू आहे, पण स्त्रिया ते मोकळेपणाने येऊन बोलायला कदाचित धजावत नसतील कारण त्याच्या पाठीमागे अनेक कारणं असतील, धार्मिक असतील, रूढी प्रथा परंपरा असतील, पण कुठेतरी या विषयांच्या बाबतीमध्ये मोकळेपणाने उघडपणाने बोललं गेलं फार आवश्यक आहे आणि म्हणूनच त्या अनुषंगाने आजचा आमचा कार्यक्रम आहे. अशीच माहिती घेऊयात मंडळी, हा विषय आपला आज आहे कारण आज आपण FGM म्हणजे महिला जननांग म्युटिलेशनसाठी शून्य सहनशीलता म्हणून आंतरराष्ट्रीय दिवस पाळतो आहोत, तर त्या अनुषंगाने आपण थोडीशी त्याबद्दलही माहिती घेतली की FGM काय आहे, हे कुठे होतं, कशा पद्धतीने होतं, याच अनुषंगाने पुढची आपण ही चर्चा करणार आहोत. मॅम मुळात आता हे कुठे होतं, कोण करतं याबद्दल काही स्पष्टता देता येईल का? ही गोष्ट कोणीही करू शकतं, अगदी घरातली म्हातारी आजी आहे ती करते किंवा बारबर करतात किंवा घरातला कोणीही माणूस करू शकतं, यासाठी ब्लेड चाकू एवढंच गरजेचं असतं आणि त्यामुळे ही प्रथा पाळण्यासाठी कोणीही करतं. अच्छा, पण मग याच्यावर आता आंतरराष्ट्रीय बंदी आहे, एकूण डॉक्टरांना हे करण्याचा अधिकार आहे का, काही कायद्याने तसं काही आहे का, त्याबद्दल काही सांगता येईल का? तर आज 20 देशात असा कायदा आहे की कुठल्याही डॉक्टरला ही प्रथा करण्यास बंदी आहे. अच्छा, एवढंच नाही तर जे इन्फिब्युलेशन टाइप 3 आहे ज्याच्यात वजना नॅरो केली जाते तर ते ओपन करून परत सुचर बॅक करायला पण डॉक्टरला बंदी आहे. तर कायदा असं सांगतो की कुठल्याही मेडिकल प्रॅक्टिशनरने हे करणं चुकीचं आहे. मॅम आता युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड म्हणजे UNFPA या सगळ्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका काय आहे?
जेव्हा UNFPA ने हा सब्जेक्ट घेतला तेव्हा सुरुवातीला भरपूर कन्फ्युजन झालं, कारण का ते या प्रथेला फिमेल सर्कमसिजन असा अशा प्रकारे ट्रीट करत होते. जे पुरुषांमध्ये सर्कमसिजन होतं त्याचा त्याचा मेडिकल रिझन त्याचा हा पूर्णपणे वेगळा आहे, आणि जे स्त्रियांमध्ये सर्कमसिजन होतं त्याचा कुठलाही वैद्यकीय बेस नाही आहे. त्यामुळे UNFPA ने याचं नाव बदलून त्याला फिमेल जनायटल म्युटिलेशन म्हणजेच म्युटिलेशन म्हणजेच विद्रूप करणे असा नाव दिलं आहे. म्हणजे त्याची आपल्याला त्याची किती खोली आहे ती आपल्याला कळली पाहिजे. UNFPA ने भरपूर सारे अवेअरनेस प्रोग्राम चालू केलेले आहेत, तसेच कायदे आणलेले आहेत जेणेकरून ही प्रथा कमी व्हावी किंवा पूर्णपणे निघून जावी. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि डॉक्टरांवर पण बंदी आहे असं म्हटल्यानंतर काही काही कम्युनिटीजमध्ये हे गुप्तपणे किंवा लपवून किंवा त्या स्त्रियांना दडपणात घेऊन वगैरे करणं अशा पद्धतीची जर प्रथा सुरू असेल तर त्याच्यावर मोकळेपणाने स्त्रियांनी येऊन बोलणं हे अत्यंत गरजेचं वाटतं. आता आपण हे FGM बद्दल बोलतोच आहोत, पण त्यानुसार जात नसल्या तरी देखील एक साध्या साध्या गोष्टी म्हणजे पाळीचा जर आपण विषय घेतला तर त्या काळात सुद्धा होणारा त्रास मुली उघडपणे बोलत नाहीत, लपवतात, किंवा काय नेमकं होतंय हे मोठ्यांना घरच्यांना कळत नाही, किंवा घरच्यांना कळालं तरी ते त्याच्यावर ठीक आहे असं होतच असतं, दुर्लक्ष कर असं वगैरे एक स्वरूप आहे. एक तुम्ही या क्षेत्रात काम करता, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? खरंच आपल्याकडे अजूनही मोकळेपणाने येऊन स्त्रिया किंवा मुली बोलत नाहीत का? पाळी असावी किंवा पाळी असो किंवा शारीरिक संबंध असो किंवा कुठलेही प्रॉब्लेम असो, स्त्रिया मोकळेपणाने आपले प्रॉब्लेम पुढे येऊन बोलत नाहीत. त्याचा भाऊ केला जातो किंवा मी हा माझा प्रॉब्लेम आहे असं सांगितलं तर मला उलट काहीतरी लोक म्हणतील, म्हणून त्या संकुचितपणेच राहतात. त्यामुळे याबद्दल कोणी जास्त लवकर पटकन पुढे येत नाही. जेव्हा हे प्रॉब्लेम्स वाढतात त्याच वेळेला पुढे येऊन बोललं जातं. बरोबर आहे. बरं, पुढे येऊन बोलणं किंवा काही त्रास होतोय वगैरे सांगणं तर वेगळा मुद्दा झाला. आपल्याकडे लैंगिक शिक्षणाची सुरुवातच कुठेतरी फार लहान वयापासून व्हावी नाही व्हावी याच्यावर चर्चा होत असते खूप मोठ्या पद्धतीने, पण तुमचं काय मत आहे, एक डॉक्टर म्हणून काय सांगाल की साधारणतः कुठल्या वयापासून कशा पद्धतीने हे सगळं लैंगिक शिक्षण मुलांपर्यंत गेलं पाहिजे? लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शरीर संबंध नव्हेत, याच्यात शरीराची रचना, सेक्शुअलिटी, मग ती मुलाची असो किंवा मुलीची असो, बरोबर, किशोरावस्थेत होणारे शरीरातले बदल आहेत त्यांच्याबद्दल माहिती, रिप्रोडक्शन कसं होतं, शारीरिक संबंध कसे होतात आणि ते झाले तर त्याच्यासाठी काय प्रोटेक्शन घेतलं पाहिजे, स्वतःचा HIV आणि STDs सारख्या डिसीज पासून कसा प्रोटेक्शन केलं पाहिजे, कॉन्ट्रासेप्टिव्ह किंवा कुटुंब नियोजनासाठी काय वापरलं पाहिजे, या सगळ्याचा त्याच्यात समावेश आहे. पण आपण नेहमी लैंगिक शिक्षण म्हणजे विशिष्ट पद्धतीनेच आहे अशा प्रकारे बघतो. बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की ही गोष्ट आपण मोकळेपणाने समजा मुलांना सांगितली तर त्यांचा शारीरिक संबंधाकडे कल जास्त वाढेल, त्यामुळे याच्याबद्दल न बोलणं हेच बरं अशी वृत्ती आहे. पण हे फार चुकीचं आहे, कारण का ही मुलं बाहेर जाऊन एकदम वेगळ्या प्रकारे हे माहिती घेतात आणि त्यांना चुकीची माहिती मिळते आणि त्यात ते चुकीच्या दिशेने निघून जातात आणि त्याची शक्यता जास्त आहे, कारण चुकीच्या पद्धतीने म्हटल्यानंतर आज इतका सोशल मीडिया वास्ट आहे की कुठूनही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचते, अगदी लहान वयातल्या मुलांपर्यंत पोहोचतीये, त्याला कुठेही पालक लोक आळा घालू शकत नाहीत. मग यामध्ये स्वतःहून आईने इनिशिएटिव्ह घेऊन किंवा वडिलांनी समोर येऊन त्यांना साधारण तुम्ही काय सांगाल की या वयामध्ये मॅडम खरंच मुलांना जवळ घेऊन पालकांनी एक योग्य प्रकारे त्यांना माहिती द्यावी, असं वय काय सांगता येईल मॅम? जेव्हा किशोरावस्थेत मुलं येतात तेव्हा त्यांच्या डोक्यात खूप सारे क्वेश्चन्स असतात, कारण का त्यांच्या बॉडीत भरपूर सारे चेंज होत असतात, त्यांची मानसिकता बदलत असते. अशा वेळेला घरातली जी जवळची व्यक्ती असते तिने समजा ओपनली येऊन त्यांचं हे जे कन्फ्युजन आहे ते दूर केलं तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यांना या व्यक्तीवरती विश्वास असतो, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित प्रकारे सांगणे आणि त्यांना चांगल्या प्रकारे गोष्टींचं माहिती देणे
कुठल्याही परिस्थितीत कसं वागायला पाहिजे, कसा विचार करायला पाहिजे हे शिकवणे हे पालकांचं पण तेवढीच जास्त जबाबदारी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. पण आता म्हणूनच म्हटलं की मुळात पालकांनी ह्याच्या संदर्भातले गैरसमज दूर करून घेणं जास्त आवश्यक असं नाही वाटत का तुम्हाला? कारण मुळात पालकांनाच एक संकोच असतो की कुठल्या वयात सांगू, कसं सांगू. तोपर्यंत मुलांना बाहेरून बऱ्याचपैकी माहिती कळालेली असते किंवा शाळेतही हल्ली याच्याविषयी जागृती करण्याकडे कल वाढलेला दिसतो. काही तज्ञांना बोलवून मुलांना काही सांगितलं जातं तिथे. तर त्या संदर्भात काय सांगाल? तुम्ही एक डॉक्टर आहात, असं शाळा शाळांमध्ये जाऊन जर ह्याच्यावर लेक्चर्स दिल्या गेले तर त्याचा कितपत फायदा होईल असं वाटतं? शाळेमध्ये जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मुलं ती एक माहिती या रूपात घेतात. हो. आणि जेव्हा घरात या गोष्टी बोलल्या नाही जात आणि शाळेत त्यांना कळतात तेव्हा त्यांना डेफिनेटली या गोष्टीचा फायदा होतो. पण त्याचबरोबर जेव्हा त्यांच्या जवळची लोक ही गोष्ट डिस्कस करतात तेव्हा त्यांना त्याचं खरं स्वरूप कळतं. कारण जे शाळेत शिकवलं जातं ते एक थिअरी नॉलेज म्हणूनच घेतलं जातं. अगदी बरोबर. पण जेव्हा त्यांच्या विश्वासातली माणसं ही गोष्ट बोलतात तेव्हा त्याचं खरं स्वरूप काय असेल हे मुलांना कळतं. आता आपण म्हणजे शारीरिक जे काही समस्या आहेत महिलांच्या त्याच्याबाबत हळूहळू बोलूच आहेत. परंतु आता आपला FGM हा जो विषय आहे त्या अनुषंगाने जर एखाद्या स्त्रीने किंवा आईने ते सहन केलेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम तिने भोगलेले आहेत तर त्याच्यापासून आपल्या मुलीचा बचाव करणं हा ही जी स्टेप आहे हे पुढे येऊन जे करणं आहे त्या दृष्टिकोनातून हल्ली तुम्हाला काय दिसतं? चित्र आहे का तशा पद्धतीने थोडासा विरोध करण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते का समाजामध्ये? बदलतंय का चित्र? हे चित्र डेफिनेटली बदलतंय. कारण का या स्त्रिया ज्यांनी हे भोगलेलं आहे त्यांना याचा त्रास पण माहिती आहे. बऱ्याचदा आपण वाचतो त्यांची आत्मचरित्र वाचतो किंवा इंटरनेटमुळे आता लोक स्वतःहून पुढे येऊन स्वतःचे एक्सपिरियन्स सांगतात हे जेव्हा बघतो तेव्हा या स्त्रिया आतून खचलेल्या असतात आणि त्यांना पण वाटतं कुठेतरी की आपल्या मुलीवरती हे होऊ नये. पण समाजात त्याचा इतका जास्त पगडा आहे की त्या स्वतःहून एकट्या या विरुद्ध कुठलीही स्टेप घेऊ शकत नाही. एक सोमालियामध्ये एक सोमालियन पोएम आहे, कविता आहे आणि ती खूप फेमस पण आहे आणि त्याच्यात ती त्या कवितेचं नाव पण असं आहे थ्री सॉरोज. बर. आणि त्या कवितेत ती स्त्री म्हणते की आयुष्यात फक्त तीन मोठे दुःख होते. एक पहिला तीन मोठे दुःखाचे दिवस होते. एक पहिला म्हणजे ज्या दिवशी तिचं सर्कमसिजन झालं. दुसरा ज्या दिवस तिची पहिली रात्र होती लग्नानंतरची. आणि तिसरा चाइल्ड बर्थ. म्हणजे तिच्यासाठी हे दुःख किंवा हा त्रास इतक्या लेवलचा आहे आणि तिने तो अशा प्रकारे एक्सप्रेस केला. तो आता महिला पुढे होऊन एक्सप्रेस करत आहेत. पण कुठेतरी समाजात जी समाजाची जी भूमिका आहे किंवा जे आजूबाजूचे जे लोक आहेत त्याच्यामुळे त्या पुढे येऊन या बाबतीत काही करू शकत नाही. पण आता चित्र कुठेतरी बदलू लागलेलं आहे आणि पुढे येऊन याच्या बाबत विरोध करणं किंवा जे मी सहन केलं ती माझी मुलगी सहन करणार नाही अशी ठामपणे भूमिका स्त्रिया मांडतायत हाही एक आशावादी चित्र आहे, दृष्टिकोन आहे असं म्हणायला हरकत नाही. मंडळी अशीच माहिती घेऊयात. त्यांच्याकडे वळण्यापूर्वी एक प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न आधी घेते. सिद्धार्थ नारवाडे यवतमाळवरनं प्रश्न विचारत आहे. हॅलो. हॅलो. हा बोला. हा माझा प्रश्न असा होता मॅडम, माझी मुलगी आहे आता साध्या तिसरीला आहे आता, तिला सिकलसेल आजार आहे. तर ते म्हणजे वयामध्ये आल्यानंतर लग्न वगैरे करू शकते की नाही? माशी पाळी वगैरे म्हणजे ब्लड जाते ना, तर तिला महिन्याला 2 महिने ब्लड द्यावं लागते आम्हाला. असं आहे. तिला काय आजार आहे म्हणाला सिद्धार्थ? सिकलसेल आजार आहे. सिकलसेल. बरं बरं. हा तर तुमचा प्रश्न काय आहे नीट ऐकून यायला पुन्हा एकदा रिपीट करा कृपया. लग्न वगैरे करू शकतो की नाही असं म्हणलं पुन्हा वयामध्ये. लग्न होऊ शकेल की नाही तिचं? तेच प्रश्न आहे. बर बर, नक्कीच. सांगा डॉक्टर, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे? ठीक आहे, नक्कीच डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतील. काय सांगता येईल सिद्धार्थजींना? मला सिद्धार्थजींचा कन्सर्न कळतो की वडील म्हणून ते विचारतायत की या मुलीचं फ्युचर कसं असेल, ती नॉर्मल मुलीसारखी राहू शकेल की नाही. तर सिकल सेल आहे हा आजाराबद्दल पहिल्यांदा आपण बोलू. याच्यामध्ये ज्या रक्ताच्या लाल पेशी असतात त्या सिकल सारखा म्हणजे चंद्रासारखा आकार घेतात आणि त्यामुळे त्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकून त्याच्यामुळे त्यामध्ये हिमोलायसिस होतो. म्हणजे रक्त तिथे
अडकल्यासारखं होतं, त्यामुळे या मुलांना भरपूरदा रक्त सारखं सारखं चढवायला लागतं. कारण का शरीरात जे होणाऱ्या रक्तपेशी आहेत त्या डिफेक्टिव्ह आहेत. अच्छा. पण याचा तिच्या प्रजनन शक्तीवरती किंवा तिच्या डेव्हलपमेंटवरती मोस्टली काही इफेक्ट होत नाही या गोष्टीचा. पण ही पण एवढीच महत्वाची आहे की तिची किती सिव्हिअरिटी आहे. अच्छा. बऱ्याचदा सिकल सेल डिसीज ही खूप जास्त सिव्हिअर होतो, त्यामुळे या मुली नेहमीच अनिमिक म्हणजे त्यांच्या शरीरात रक्ताचं प्रमाण नेहमीच कमी राहतं. बरं. मग त्यामुळे त्यांना पाळी मासिक पाळीचा जो रक्तस्राव आहे जो जे नॉर्मल स्त्री किंवा मुलगी जो टॉलरेट करू शकते ते टॉलरेट करणं डिफिकल्ट जातं. अच्छा. पण त्यावेळेला त्यांनी त्या जेव्हा तिची पाळी चालू होईल, आता ती तीन वर्षाची तिसरीत आहे म्हणजे नऊ वर्षाची, मेबी एक दोन तीन वर्षात तिची पाळी चालू होईल, त्यावेळेला तिने तज्ञांचा सल्ला घेऊन ते ब्लीडिंग आहे ते कसं कंट्रोल करायचं हा सगळा विचार करून मग तिच्या पाळीचा पण जो रक्तस्राव आहे तो कंट्रोल करू शकतो. अच्छा. पण तिला एक नॉर्मल मुलगी म्हणून मासिक पाळी येऊ शकते किंवा तिला मुलं होऊ शकतात, तिचं लग्न होऊ शकतं, हे सगळं तिच्यासाठी नॉर्मल आहे. म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये काहीही प्रॉब्लेम येऊ शकत नाहीत, पण आता अजून लहान आहे, योग्य तज्ञांचा योग्य वेळी सल्ला घ्या आणि जो काही प्रश्न आहे त्याला उत्तर नक्कीच उपलब्ध आहे, असं आपण एक सिद्धार्थींना दिलासादायक मुद्दा सांगू शकतो. डॉक्टर तसं तुम्हाला सांगताय. मॅम, आता सिद्धार्थींनी जसं सांगितलं तर तिसरीतली मुलगी आहे नऊ वर्षाची, एक कोवळं वय आहे. साधारणतः अशा पद्धतीचे जेव्हा प्रकार असतात तेव्हा तिच्या मानसिकतेवर जर काही त्याचा परिणाम होतो का? एक डॉक्टर म्हणून काय सांगाल, अशा मुलींना थोडंसं एक गायडन्स किंवा तज्ज्ञांचा सल्ला मार्गदर्शन हे मिळणं किती आवश्यक आहे आणि आपल्याकडे तसं दिसतं का चित्र? ऍक्च्युली कुठलीही प्रकारचा स्ट्रेस आहे मुलांसाठी, म्हणजे अगदी घरातली भांडणं पण आहेत, ती मुलं कशा प्रकारे घेतात हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. आपण म्हणतो चाइल्ड सायकॅट्री हे आज खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण का या मुलांची मानसिकता लहानपणी बनत असते आणि पुढे ते आयुष्यात कशा प्रकारचे डिसिजन घेणार किंवा कशा प्रकारे पुढे जाणार याचा सगळ्यांची मूळ बालपणात आहे असं आपण म्हणतो. जेव्हा अशा प्रकारचे सिकल सेल म्हणा किंवा कुठलेही मेजर क्रायसिस असतील जे त्यांच्या कुटुंबात जीवनात पण आहेत किंवा शारीरिकपणे आहे, तेव्हा ही मुलं थोडी खचतात. त्यांना अशा वेळी त्यांच्या पेरेंट्सची, त्यांच्या शिक्षकांची, मित्रांची, त्यांच्या सोशल सर्कलची जर चांगली साथ मिळाली, सपोर्ट मिळाला, साथ असेल, तर ह्या मुलांना मानसिक खच्चीकरण होत नाही. त्यामुळे अशा मुलांसाठी आपण हे बघितलं पाहिजे की त्या मानसिकरित्या कुठेही खचलेली नाही. आपल्याकडे म्हणजे आपण पाळीच्या विषयावर बोलत होतो, या वेळेसच्या बाबतीमध्ये अनेक म्हणजे जुन्या परंपरांनुसार म्हटलं जातं की बाजूला बसलं पाहिजे, यावेळेस शारीरिक श्रम करू नये जास्त, किंवा विशिष्ट प्रकारची कामं ही टाळली पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती समज गैरसमज आहेत आणि त्याचा काय वैज्ञानिक काय त्याच्या पाठीमागचा आधार आहे त्याबद्दल काही सांगता येईल का? आपल्या इथे पाळी, मासिक पाळी ही एक अस्वच्छ आणि अपवित्र गोष्ट म्हणून बघितली जाते, त्यामुळे याच्या बरोबर जे गैरसमज आहेत ते पण अशाच प्रकारचे आहेत की पाळीच्या वेळेला तिने पाण्याला हात नाही लावायचा किंवा लोणच्याला हात नाही लावायचा, तिने घराच्या बाहेर बसायचं किंवा देवाची पूजा नाही करायची, अशा प्रकारची समज आहे. पण पाळी ही नैसर्गिक आहे. खरं याच्यात दर प्रत्येक स्त्रीला या प्रोसेसमधून जायला लागतं. दर महिन्याला तिचं अंड तयार होत असतं आणि ते अंड समजा फलित नाही झालं तर जे गर्भपिशवीचं लाइनिंग आहे ते दर महिन्याला बाहेर येतं आणि ते आपल्याला बाहेर दिसताना रक्ताच्या स्वरूपात दिसतं. हे अशुद्ध ब्लड नाहीये, हे नॉर्मल ब्लडच आहे, फक्त ते जमा झाल्यामुळे ते थोडस काळपट दिसतं. पण त्याच्यात अशुद्ध म्हणून किंवा विटाळ म्हणतात अशा प्रकारे बघणं चुकीचं आहे. खरंय. आणि ते शारीरिक श्रमाचा जो मुद्दा आहे की म्हणजे मला त्याला जोडून असं विचारायचं की व्यायाम करू नये, साधं फिरायलाही जाऊ नये, वॉक करू नये असं म्हटलं जातं, त्याच्यात कितपत तथ्य तो प्रश्न घेते. आधी उमा महाजन यांचा तासगावरनं प्रश्न आहे, तो आधी घेते. हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्कार. पर्यंत स्त्रियांच्यावर होणारे अन्याय ऐकून 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 रोज उठले की अन्याय, रोज उठले की अन्याय, सामाजिक, कुटुंबात, घरात, बाहेर, तिच्यावर. तुम्हाला सांगते सगळ्या पण आज जे मी ऐकले
अरे बापरे, इतकं मन खिन्न झालं. मी थोडंसं ऐकलं होतं की स्त्रियांचं सुद्धा सर्कमसिजन करतात, पण सर्कमसिजनचे एवढे भयानक रूप ऐकून आणि मला एक वाटतं की तिथं कायद्यानं तिथं बंदी आहे. की डॉक्टर लोक जसं इथं स्त्री भ्रूण हत्या करतात ना, तोच प्रकार झाला. कायद्यानं बंदी असून सर्रास चालू आहे. पालकांच्यात अन्न हे व्हायला पाहिजे, अवेअरनेस पाहिजे. का तर बिचारी 5-6 वर्षाची पोरीला काय अवेअरनेस करणार आहे. कडक कायदा केले पाहिजे. जे नेही करतात त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे मॅडम. ऐकवत नाही. आम्ही काय स्त्रिया असून, इतके शिकलेले असून, अवेअरनेस असून काय आम्ही करणार आहे. काय करावं असं वाटतं डॉक्टर मॅडम, तुम्ही सांगा प्लीज. नक्कीच उमाताई, तुमची कळकळ तुमच्या प्रश्नातनं दिसते आणि म्हणूनच आम्ही हा मुद्दाम आज विषय घेतलेला आहे की ज्या गोष्टी दबलेल्या आहेत आपल्या समाजात तरी कुठेतरी गुप्तपणे सुरू आहेत, त्या समोर आल्या पाहिजे. त्या अन्यायकारी आहेत हे समाजापर्यंत कुठेतरी जाणंही तेवढंच महत्वाचं आहे. काय सांगाल त्यांनी एकूण इन जनरल त्यांची कळकळ आणि हे व्यक्त केलं की स्त्री म्हणून उमाजीने त्या मुलींची परिस्थिती जाणली आणि त्यांनी ही कळकळ व्यक्त केली, हा त्यांच्या पण मनाचा मोठेपणा आहे. हा जो डिसिजन आहे की आपल्या मुलीला सर्कमसिजन करायचं किंवा FGM करायचं, हा तिच्या पालकांचा डिसिजन आहे. 7 वर्षाच्या मुलीला हा डिसिजन नसतो, त्यामुळे हे पालकांमध्येच आलं पाहिजे. खरे आम्ही डॉक्टर्स किंवा WHOचं पण हेच काम आहे की आपण सगळ्यांना अवेअर करतो आहे. एखादी रूढी किंवा प्रथा काहीही क्वेश्चन न विचारता जेव्हा तशीच्या तशी पाळली जाते आणि मग ती त्याचं रूप किती पण विद्रूप असेल पण त्याला क्वेश्चन विचारायचा नाही, अधिकारच नाही. हा जो समज आहे तो बदलला पाहिजे. रूढी प्रथा ह्या खूप चांगल्या असतात, पण आपण त्यातलं काय घ्यायचं आहे हे आपल्यावरती असतं. बरोबर. बऱ्याचदा आपण या पालकांची पण मानसिकता समजून घेतली पाहिजे, कारण का याच्यावरती खूप बोललं गेलं आहे. या पालकांना हे ही मानसिकता आहे की त्यांना हे टेन्शन असतं की मी समजा ही प्रथा केली नाही, जर माझ्या मुलीने FGM केलं नाही तर तिचं लग्न नाही होणार. समाजातल्या कुठल्याही मुलाला तिच्या बरोबर लग्न करायचं नाही किंवा आम्हाला समाजात लोक बाजूला टाकतील, अशा प्रकारची पण भीती पालकांमध्ये दिसते. त्यामुळे याचे दुष्परिणाम माहीत असून पण पालक आपल्या मुलींसाठी हे करतात. म्हणजे आपल्याकडे प्रथा परंपरांचा केवढा बडगा आहे, किती तो धाक आहे की समाजामध्ये लग्न होणार नाही पुढे भविष्यात, म्हणून इच्छा नसतानाही पालक समोर जाऊन जर अशा पद्धतीच्या कृती करत असतील तर ते खरोखरच चिंताजनक आहे. आपल्या इथेच नाही तर हे बाकीच्या देशात पण याच प्रकारच्या प्रथाने पगडा घेतला आहे. की गेले 15 वर्ष WHO या क्षेत्रात काम करत आहे आणि तरी सुद्धा WHOचं रिसेंट स्टेटमेंट तुम्ही वाचलं तर ते म्हणतायत की जरी याचं प्रमाण कमी झालंय तरी पण ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते त्यामुळे त्याचं जे पॉप्युलेशन आहे ते सेमच आहे. खरं आजही तेवढ्याच स्त्रियांनी हे भोगलेलं आहे, त्यांनी हे ओपनली लोकांना सांगितलं, त्यामुळे आज आपल्याला माहिती आहे. पण आज पण त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे काही मॉडेल्स काही सेलिब्रिटी पुढे येऊन ते जेव्हा बोलले तेव्हा हे मला वाटतं फार मोठ्या प्रमाणे मोकळेपणाने बोलल्या गेला हा विषय, नाहीतर हा विषय तसा अंधारातच राहत होता, त्याच्याबद्दल बोलल्या जात नव्हतं. पण मॅडम असं वाटत नाही का की कुठेतरी तरुणांनी, युवकांनी, नवीन पिढीनी स्वतःहून पुढे येऊन, म्हणजे मुलांनी देखील, की ही प्रथा आम्हालाच नको आहे, ह्याच्यावर बंदी आणणं, याच्यासाठी म्हणजे हा बंद जर करायचा असेल टोटली तर मुलांनी विशेषतः पुढे येऊन याच्याबाबत जर काही गोष्टी घेतल्या की आम्ही अशा अशा गोष्टी केल्या तर आम्ही उलट लग्न करणार नाही, तर मग फार मोठ्या प्रमाणात चेंज होईल. जसं तुम्ही आत्ता मुद्दा बोललात की पुढे मुलीचं लग्न होईल का या चिंतेपोटी पालक हे करतात, तर याला जर टाळायचं असेल, याच्या जनजागृती करायची असेल तर हा मुद्दा किती महत्वाचा वाटतो. तर FGM जी प्रथा आहे याच्यात पुरुषांची पण भूमिका तेवढीच महत्वाची आहे. आपल्या किंवा इव्हन पालकांची, जिथे पालक ही FGM सारखी प्रथा चालू ठेवतात या भीतीपोटी की लग्न होणार नाही, किंवा समजा स्त्रीला मुलीला शारीरिक संबंधाच्या सुखाबद्दल माहिती असेल तर ती आपली व्हर्जिनिटी लवकर घालवेल या भीतीपोटी जेव्हा ही प्रथा करतात त्यावेळेला एक दृष्टिकोन असा पण डेव्हलप केला पाहिजे की आपण हे सेम गोष्ट जर तिला चांगले संस्कार देऊन चांगल्या प्रकारे विचार करायला लावून पण सेम गोष्ट पॉसिबल करू शकतो. तर बेसिकली ही आपला दृष्टिकोन आहे, आपण ज्या प्रकारे
काही गोष्टींबद्दल विचार करतो, ती त्या चेंज करण्याची गरज आज आहे. एक चुकीच्या दृष्टिकोनामुळे, एकाच चुकीच्या संकल्पनेमुळे ह्या एक वेगवेगळ्या ज्या दुष्ट प्रथा किंवा रूढी आहेत त्या आपल्या समाजामध्ये कुठेतरी प्रस्थापित झाल्या. पण आता वेळ आहे की याच्यावर मोकळेपणाने बोलून ह्या ज्या काही याच्यातले दुष्परिणाम आहेत ते समाजापुढे आणणं हे महत्वाचं आहे. त्यांच्याकडे वळण्यापूर्वी अर्चना घाडगे मंगळवेड्यावरनं प्रश्न विचारतायत, तो प्रश्न आधी घेते. हॅलो अर्चना. आहे ना पाळीच्या पिशवीला उजव्या ट्यूबला काट आहे 52x50 ची, तर त्याच काही पुढे जाऊन धोका होऊ शकतो का? म्हणजे डॉक्टरांनी सांगितले असते काय, माझं ऑपरेशन वगैरे होऊन 9 वर्ष झाली पूर्ण फॅमिली प्लॅनिंगचं. नक्कीच नक्कीच, माझं वय 30 वर्ष आहे. अर्चना तुमचं वय 30 वर्ष आहे, तुम्हाला किती मुलं आहेत? एक मुलगी आहे, एका मुलीवर ऑपरेशन केलेलं आहे. अच्छा, आता गाठ कुठे आली आहे? उजव्या ट्यूबला. उजव्या ट्यूबला. तुम्हाला काही त्रास होतोय त्याचा? काही नाही, थोडस उजव्या बाजूला चमकत होत, त्यासाठी मी सोनोग्राफी केली होती. मग नंतर डॉक्टरकडे गेले होते, त्यांनी सांगितलं काही नाही, फक्त मुलं वगैरे पाहिजे असली तर त्याचा धोका होऊ शकतो, त्याचं दुसरं काही नाही म्हणून सांगितलं होतं. बरं बरं, काय सांगू शकतो आपण आता ह्यांना, काय यांनी करायला हवं? बेसिकली त्यांची फॅमिली, अर्चनाची फॅमिली कम्प्लीट आहे, त्यांनी मुलबंदीचं पण ऑपरेशन केलं आहे, त्याच्यानंतर बऱ्याचदा ह्या गाठी येतात ट्यूब्सला. जर हे इन्फेक्शन आहे तर ते अँटीबायोटिक दिल्यामुळे, समजा त्यांनी त्या औषधांचा कोर्स केला तर ही गाठ कमी होऊ शकते. त्यांना स्वतःला याचा फिजिकल त्रास नाहीये, जो पेन आहे तो समजा निघून गेला, गाठीची साईज कमी झाली तर फक्त गोळ्यांनी ते कमी होऊ शकतं. समजा ही अशीच गाठ राहिली आणि ती ट्यूब मुळे आहे तर आपण ह्याला हायड्रोसाल्फिंग्स म्हणून म्हणतो, तर त्यावेळेला ती काढावी लागू शकते. बर, तर आज ही सर्जरी आपण लॅप्रोस्कोपीने करतो, ज्याच्यासाठी खूप कमी वेळात होते आणि त्या घरी पण लवकर जाऊ शकतात या गोष्टीमध्ये. तर या गोष्टीसाठी त्या विचार करू शकतात, पण सुरुवातीला त्यांनी ती फक्त औषधाने त्या गोष्टीवरती किती इलाज होतो हे बघितलं पाहिजे. नक्कीच, मला वाटतं अर्चनांना जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर नक्की मिळालं असणार आहे. अशाच महिलांच्या शारीरिक ज्या समस्या त्याच्यावर आपण चर्चा करत राहू मॅडम, परंतु आपण मगाशी व्हर्जिनिटीचा मुद्दा उत्पन्न केला होता. एफजीएमच्या बाबतीमध्ये तो फार जवळचा वाटतो, म्हणजे कुठेतरी त्याच्यावर शंका असल्यामुळेच अशा पद्धतीच्या प्रथा निर्माण झाल्या किंवा त्या सुरू राहिल्या. तर हा जो व्हर्जिनिटीचा मुद्दा आहे तोच मुळात त्याच्या पाठीमागे जे काही निकष लावले जातात की असं असेल तर ती व्हर्जन आहे किंवा नाही आहे, त्याच्या बाबतीतले समज गैरसमज काय आहेत ते थोडंसं क्लिअर करायला हवं. व्हर्जिनिटी म्हणजे स्त्रीचं कौमार्य, आणि त्याच्यासाठी एक खूप मोठा गैरसमज आहे की ज्या वेळेला पहिला शारीरिक संबंध होतात तेव्हा हायमेन म्हणजे एक पडद्यासारखं आवरण असतं जे ते ब्रेक होतं, आणि त्यावेळेला तुम्हाला त्यावेळेला स्त्रीला ब्लीडिंग होतं आणि ते बाहेर दिसलं पाहिजे, म्हणजे ती स्त्री व्हर्जिन होती किंवा तिचे पहिल्यांदा काही शारीरिक संबंध झालेले नाही. पण हा कुठल्याही वैद्यकीय शास्त्रामध्ये याला कुठेही बेस नाही आहे, कारण आपण म्हणतो हायमेन जे आहे ते इलास्टिक असू शकतं. बऱ्याचदा जे होणारं ब्लीडिंग आहे ते हायमेन नसून वजायनाच्या कट्समुळे पण होऊ शकतं. आणि व्हर्जिनिटी लूज करताना म्हणजे पहिल्या शारीरिक संबंधांच्या वेळेला पण बऱ्याचदा हायमेन इलास्टिक असल्यामुळे ते रबर सारखं ताणलं जातं आणि त्यामुळे त्याच्यातून ब्लीडिंग होत नाही किंवा ते इतकं सूक्ष्म असतं, कारण हायमेन आहे ते खूप जास्त त्याला ब्लड सप्लाय नाहीये. बरोबर, तर त्यामुळे जेव्हा ते ब्रेक पण होतं त्यावेळेला बाहेर दिसणं एवढं ब्लीडिंग होत नाही, त्यामुळे ब्लीडिंग होऊ पण शकतं आणि नाही पण होऊ शकतं. पण आपल्या समाजात ही जी गैरसमज आहे तो इतका रूढ आहे की ज्या वेळेला असं ब्लीडिंग होत नाही तर त्या मुलींना हा क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे ही जो गैरसमज आहे हा जो अत्यंत चुकीचा आहे, त्याला कुठलाही वैद्यकीय बेस नाही. आणि मॅडम याच्यामुळे कितीतरी मुलींचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत असंही उदाहरण आपल्या समाजामध्ये आहे. म्हणजे हा एवढा सहज सोपा मुद्दा नाहीये, तर ह्याच्या पाठीमागे फार आपल्या समाजामध्ये काही जे चुकीचे मुद्दे असे ठासून भरलेले आहेत ते काढणं फार अवघड आहे, ते हळूहळू काढणं गरजेचंही आहे.
आता या अनुषंगाने ना थोडासा आपण पाळीबद्दल मगाशी बोललो होतो आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की शारीरिक व्यायाम या काळात करायचे का, व्यायाम केले तरी ते कुठल्या प्रकारचे, शारीरिक श्रम किती करायचे, ह्या सगळ्या संदर्भामध्येही बरंच आजकाल मुली बोलतात की नाही वॉक केलं तर चालतं, हेवी एक्सरसाइज नाही केलं नाही करायला पाहिजे, तर त्याबद्दल काय सांगाल? जेव्हा शारीरिक मासिक पाळी येते त्यावेळेला मुलीने बाजूला बसायचं, काही काम नाही करायचं, कुठे बाहेर जायचं नाही, असं आपल्याला पूर्वीपासून सांगत आलेले आहे. पण ऍक्च्युली आपण बघतो की एक्सरसाइज आहे, कुठल्याही प्रकारचा व्यायाम आहे तो केल्यामुळे बॉडीमध्ये एन्डॉर्फिन्स रिलीज होतात आणि एन्डॉर्फिन्स हा फील गुड जे असतं म्हणजे ज्याने आपल्याला खूप उत्साहित वाटतं त्या प्रकारचे हॉर्मोन्स आहेत. तर त्यामुळे आज ही आज आपण असं बिलीव्ह करतो की पाळीच्या वेळेला तुम्ही एक्सरसाइज केलं तर इनफॅक्ट त्याने तुमचे जे पाळीचा त्रास आहे, क्रॅम्प्स आहेत, ते कमी होतील. पण यावेळेला कुठला एक्सरसाइज करायचा? तर साधा एरोबिक एक्सरसाइज, म्हणजे साधं फिरायला जाणे, चालणे किंवा तुमचं रुटीन काम जसंच्या तसं करणे हे भरपूर जरुरी आहे. तसेच काही काही मुलींना पाळीच्या वेळेला पाठीत दुखणं किंवा ओटीपोटाला खूप जास्त दुखणं असा प्रकार असतो, तर त्यावेळेला त्या वैद्यकीय सल्ला घेऊन त्यावरचे मेडिसिन्स खाऊन स्वतःचे दैनिक दिनक्रम आहे तो नेहमीसारखा चालू ठेवू शकतात. अगदी अगदी. आपल्याला अर्चना खलाटे बारामतीवरनं प्रश्न विचारतात. हॅलो अर्चना, प्रश्न विचारा. हा मॅडम. हा हॅलो, विचारा सलग प्रश्न विचारा, आवाज येतोय आम्हाला. हा मला असं विचारायचं होतं की अर्चना ताई तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी करा आणि कृपया सलग प्रश्न विचारा. हा मला असं विचारायचं होतं मॅडम. नमस्कार. नमस्कार. हा मला पाळीच्या 7-8 दिवस अगोदर खूप त्रास होतो आणि लघवीला पण जवळजवळ होते, तर मला त्याच्याविषयी तुम्हाला म्हणजे मी आमच्या फॅमिली डॉक्टरांविषयी पण सल्ला घेतला पण भरपूर त्रास होतो मॅडम पाळीच्या अगोदर. आणि पाळी घेऊन गेल्यानंतर 5 दिवस मला म्हणजे खूपच असा त्रास जाणवतो, लघवीला जळजळ वगैरे. बरं, डॉक्टरांना काही विचारायचं का? मी विचारते आपल्याला, त्यांना काही प्रश्न विचारायचे. खूप त्रास होतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? म्हणजे जळजळ होते किंवा आग अशी जास्त प्रमाणामध्ये थेंब थेंब लघवीला होते. ओटीपोटात दुखतं का? हा, ओटीपोटात पण थोडंफार दुखतं. बरं अर्चना जी, तुमचं वय काय आहे? आहे 35. पाळीच्या वेळेला जो त्रास आहे, आपण या सगळ्याबद्दल बोलूया. पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जी स्त्रियांची जी शरीर रचना अशी आहे की प्रत्येक महिन्यातल्या जे जे हॉर्मोन्स आहेत जे ज्या प्रकारे चेंज होतात त्या प्रकारे त्यांच्या शरीरावरती इफेक्ट दिसतो, त्यांच्या इव्हन मानसिकतेवरती पण हा इफेक्ट दिसतो. तर आपण एक गोष्ट बघतो, PMS मीन्स प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, ज्याच्यात पाळी यायच्या अगोदर चिडचिडेपणा वाटणे किंवा स्तनांमध्ये जडपणा वाटणे किंवा पोटात दुखणे किंवा पोट फुगल्यासारखं वाटणे असा प्रकार आहे, किंवा पाळी आल्यानंतर त्यांना खूप पोटात दुखतंय, जो त्रास होतोय त्या म्हणताय त्याला आपण डिस्मेनोरिया म्हणून. तर हे सगळे हॉर्मोनल चेंजेस आहे, पण यामुळे समजा त्यांची दिनचर्या आहे त्याच्यात फरक पडत असेल तर त्यांनी वैद्यकीय सल्ला घेणे जरुरी आहे, कारण याच्यासाठी औषधं आहेत, या गोष्टींसाठी त्या औषधांनी त्याचा इलाज होऊ शकतो. त्या जे थेंब थेंब युरिन म्हणत आहेत तर हे समजा त्यांना सारखं होत आहे, लघवी करताना समजा त्रास होतो, त्रास म्हणजे जळजळ होणं किंवा लघवी करताना ती पूर्ण झाली नाही असं फिलिंग येणं, ही UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनची पण लक्षणं असू शकतात. तर त्यामुळे त्यांची युरिनची टेस्ट करून त्याच्या अनुषंगाने टॅबलेट घेतल्या, त्याच्या अनुषंगाने औषधं घेतली तर हा पूर्णपणे थांबू शकतो. नक्कीच. तुम्ही टेस्टचा विषय खूप चांगला काढलात मॅडम. या सगळ्या स्त्रियांच्या ज्या शारीरिक ज्या समस्या आहेत त्याच्या मूळ कुठेतरी आपल्याला असं म्हणता येईल का की त्या वारंवार टेस्ट करून घेत नाही, त्यामुळे काय शरीरामध्ये कमी जास्त होतंय, बदल होतोय, तर त्यांना लवकर लक्षात येत नाही. आणि त्याच अनुषंगाने पॅपस्मिअर हा स्त्रियांनी करणं किती गरजेचं आहे आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तेही थोडं सांगितलं तर बरं होईल. पॅपस्मिअर ही टेस्ट आपण गर्भपिशवीचे जे मुख आहे म्हणजे सर्विक्स आहे त्याचा कॅन्सर डिटेक्शन साठी करतो. कॅन्सरची स्क्रीनिंग टेस्ट आहे. बरं, कुठलीही स्क्रीनिंग टेस्ट सगळ्या नॉर्मल लोकांमध्ये करतात आणि त्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये जे पॉझिटिव्ह येतात अशा लोकांना आपण डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे एकदम कन्फर्मेशन टेस्ट साठी
करतो. पॅपस्मियर हा करण्यास सोपा आहे. तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्ट कडे गेलं पाहिजे. ते ती टेस्ट घेतात, ते स्लाइड वरती ती रीड करतात आणि आपल्याला कळतं की तुम्हाला कॅन्सर होण्यासाठी किती संभव आहे. ही पॅपस्मियरची टेस्ट लग्न झाल्यानंतर किंवा असं नाही, आजकाल आपली आपले वैद्यकीय शास्त्र सांगतं की समजा एखादी स्त्री सेक्शुअली ऍक्टिव्ह आहे, जर तिचे शारीरिक संबंध झालेले आहेत तर तिने ते पॅपस्मियरची टेस्ट केली पाहिजे. कारण जो सर्वायकल कॅन्सर, कॅन्सरचं जे मूळ आहे ते मूळ आपण जो व्हायरस आहे तो शरीर संबंधांच्या वेळेला येतो, त्यामुळे शारीरिक संबंध एस्टॅब्लिश झाल्यानंतर पॅपस्मियरची टेस्ट पण होत राहिली पाहिजे. जेणेकरून सर्वायकल कॅन्सर कोणत्या किती काळाने सतत केली पाहिजे, ही दर 3 वर्षी केली पाहिजे. अच्छा, दर 3 वर्षांत एकदा केली पाहिजे. पण महिलांनी, प्रत्येक महिलेने ही टेस्ट करून घेणं आवश्यक आहे हे कुठेतरी आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जाणंही महत्वाचं आहे. मॅम, वेळ खूप कमी आहे पण जाता जाता एकूणच आपण एफजीएम बद्दल आज बोललो, हा जो विषय आहे तो किती स्त्रीसाठी ज्याला म्हणता येईल की तिच्या शरीरावर तिच्या मनावर दुष्परिणाम करणारा विषय आहे, या संदर्भामध्ये जाता जाता काय सांगाल? एफजीएम सारखी प्रथा आहे ही कुप्रथा आहे. याचा स्त्रीसाठी कुठल्याही प्रकारे वैद्यकीय शास्त्रात किंवा कुठल्याही प्रकारे तिला फायदा होत नाही. जेव्हा कुठलीही प्रथा आहे किंवा कुठलाही कल्चर आहे ते माणसाच्या जीवनशैलीसाठी आहे, पण माणसाचे जे मूलभूत हक्क आहेत ज्यामध्ये एक चांगला हेल्दी लाईफ जगणं ही प्रत्येक पर्सनची मूलभूत गरज आहे आणि तो त्याचा बेसिक राईट आहे. तर त्यावरती जेव्हा कुठलाही हल्ला होतो किंवा कुठल्याही प्रकारे त्याला जेव्हा या प्रथा दुष्परिणाम करतात किंवा त्रासदायक आहे, त्यावेळेला अशा प्रथा बद्दल बोललं पाहिजे किंवा त्या चेंज करण्यासाठी आपण पावलं घेतली पाहिजे. अगदी बरोबर. कुठलंही कल्चर आहे ते नेहमी चेंज होतं. जी गोष्ट आपण आपले 2 जनरेशन पहिल्यांदा करत होतो ती आज आपण पाळत नाही, त्यामुळे ज्या गोष्टी चेंज करणं शक्य आहे आपली झालंच पाहिजे. हे अगदी महत्वाचं आणि खूप महत्वाचा मुद्दा आता मॅमनी मांडलेला आहे. मंडळी, मला कसा वाटला हा कार्यक्रम अवश्य आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा या पत्त्यावर. पत्ता आमचा असा आहे, फेसबुक आहे www.facebook.com/dd-sahyadri, ईमेल आयडी आहे sakhi-sahyadri@gmail.com. युट्यूब वर हा कार्यक्रम आपण पुन्हा बघू शकता. तो पत्ता आहे www.youtube.com/dd-sahyadri आणि ट्विटर अकाउंट वर जाऊनही आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. मॅम, तुम्ही आज आलात आणि खूपच महत्वाचा वेगळ्या विषयावर आपलं सगळं सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल मी सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. थँक्यू. धन्यवाद मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.